लाल दर्वे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी एस एच जायसवाल कॉलेज अर्जुनी मोरगाव एका व्याख्यानाच्या संबंधाने आपण एकत्र आलेलो आहोत आणि या व्याख्यानाच्यासाठी म्हणून मार्गदर्शक व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉक्टर एस एस खोडे साहेब हा जो व्याख्यानाचा कार्यक्रम जो आपण त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करतो आहोत ते आमच्या महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल सर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यानंतर याच कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर के जे सी बी सर जे आयपीएससीचे समन्वयक म्हणून आमच्या महाविद्यालयामध्ये आणि इंग्रजीचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्याचसोबत माझे सहकारी मित्र प्राध्यापक लक्ष्मीकांत कागवते सर जे नेहमीच आम्हाला तांत्रिक सहाय्य करीत असतात ते सुद्धा आपल्या सोबत आहेत प्राध्यापक राजेश डोंगरवार सर आहेत आणि अशा सर्व गणमान्य आणि संपूर्ण उपस्थित विद्यार्थी मित्र प्रामुख्याने त्यांचा उल्लेख करावा तर या कार्यक्रमाचं एक सुंदर असं आयोजन आपण करत असताना या कार्यक्रमाची अगदी सुरुवात मी डॉक्टर के जी सी बी सर यांना मी विनंती करतो की ते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील या डॉक्टर के जी सी बी सर आपले इंट्रोडक्शन स्पीच करेल हॅलो हॅलो सिबी सर हॅलो सर सिबी सर शायद लेफ्ट हो गए थोडा एक बार चेक कर ले चंदेल सर आ गए शायद हाँ चंदेल सर तो स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण सरळ मार्गदर्शनाला सुरुवात करूया मी पाहुण्यांचा परिचय थोडक्यामध्ये करून देईल कारण सरांचा तसा फार मोठा वर्क आहे या क्षेत्रामध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा गोंदिया जिल्ह्यामध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून एस एस खोडे साहेब श्रीमानीय एस एस खोडे साहेब कार्यरत आहे आणि अतिशय सक्रिय आणि जनमानसामध्ये पोहोचविण्यासाठी ते नेहमी तत्पर राहिलेले आहेत त्यांना संपूर्ण पृथ्वीच्या भूस्तराचं चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे आपल्या विभागाचं महाराष्ट्राचं आणि मागे या संबंधाने त्यांनी कार्यशाळेसाठी आयोजित केली होती तर असं आहे व्यक्तिमत्व आज आपल्याला एका चांगल्या आणि गंभीर विषयावर मार्गदर्शनासाठी उपलब्ध झालेला आहे तर मी डॉक्टर सिबी सर आहे का नाही डॉक्टर खोडे साहेबांना असं विनंती करतो की ते आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करतील तसे खोडे साहेबांच्या वाणीने आपण सगळे मंत्रमुग्ध असा मला पूर्ण विश्वास आहे डॉक्टर खोडे साहेब आपल्याला आज आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला मागे जे आपण प्रेझेंटेशन घेतलं त्याच्यामध्ये आपण बघितलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही भूप्रस्तर आहे जे काही खडकांचा प्रकार आहे याच्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारच्या उपाययोजना घेऊ शकतो त्यामध्ये मी थोडक्यात माहिती म्हणजे थोडं पार्श्वभूमीमध्ये जाऊ आपण त्यामध्ये आपलं असं माझं जाणणं होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये छत पाणी पंप संकलन आणि वीज पुनर्वणाचा जो भाग आहे तो फार आपल्याला पोहोचतो कारण आपल्याकडे भूप्रस्तर योग्य नाही
पण तरी सुद्धा पावसाचं पाणी कशा पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो आणि त्याचा भविष्यामध्ये कशा पद्धतीने वापर करू शकतो हे सुद्धा आपण शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ते सुद्धा प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असणं आवश्यक आहे. साधी सोपी पद्धत आहे. आपण पाण्याचा अपव्यय नियमित करत असतो पण पाणी कसं साठवून ठेवायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कसं आहे की आपल्याकडे जर पैसा जमा असेल तर तो पैसा बँकेमध्ये जो जमा असेल तो पैसा आपण हळूहळू कडून 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 खर्च करतो पण त्या पैशाला पुन्हा कसं वळवायचं हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. त्याच पद्धतीने पाण्याचं आहे, जमिनीमध्ये पाणी मुरणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचा जो माणूस आहे, आजचा जो व्यक्ती आहे, तो जमिनीतलं पाणी वारंवार काढतच जातो आहे आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा कुठल्या कामासाठी म्हणा. पण त्या तो हे विसरून गेलेला आहे की भविष्यामध्ये येणारी जी पिढी आहे त्यांना सुद्धा हे पाणी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. पाऊस पडणारा तो पडतोच आहे रेग्युलर. तो कधी कमी जास्त होतो, कधी जास्त होतो, कधी कमी होतो, पण जो पडायचा तो पडतोच. पण त्या पावसाला कुठेतरी साठवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ते कशा पद्धतीने साधलं पाहिजे हे या आपल्या प्रेझेंटेशन मध्ये आज आपण बघणार आहे. छत पाणी पाऊस संकलन द्वारे पाण्याचं जे काही नियोजन आहे ते कसं करायचं आहे, कशा पद्धतीने ते पाणी आपल्याला साठवून ठेवायचं ते मी या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात लहानपणाची जी कविता आहे सगळ्यांना आठवत असेल आपल्याला, ये रे पावसा तुला देतो पैसा, त्या म्हणजे पैसा देऊन जर पाणी जर आपल्याला विकत घेता आलं असतं तर किती छान झालं असतं. पण तसं काही नाही. महिन्यातले जवळपास 12 महिन्यातले 4 महिने आपल्याकडे पाऊस पडतो आणि त्या 4 महिन्याचं जर रेग्युलरिटी बघितली तर आपण 40 दिवस फक्त पाऊस पडतो, त्याच्यामध्ये 96 तास पाऊस पडतो. 96 तासमध्ये फक्त 4 तास आपल्या 4 दिवस आपल्याकडे पाऊस पडतो आणि हा पाऊस आपल्याला साठवून ठेवणे किंवा त्या पावसाचं जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हे पावसाचं जे पाणी आहे ते साठवून जर ठेवलं तर भविष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे टंचाई भासते ते साठवलेलं पाणी निश्चितपणे आपण वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. बऱ्याच ठिकाणी याचा उपयोग होतो. बरेच व्हिडिओ तुम्ही बघितलेले असाल, बरेच न्यूज तुम्ही ऐकलेले असाल की हे जे पावसाचं पाणी आहे ज्या दुष्काळ भागामध्ये हे साठवून जर ठेवलं तर निश्चितपणे त्याचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आता हे पाऊस पाणी संकलन म्हणजे काय, हे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय, पावसाचं पाणी कशा पद्धतीने संकलन करायचं, कशा पद्धतीने त्याचं संचयन करायचं. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पृष्ठभागावर पावसाचे जे पाणी आहे किंवा जमिनीवर पडणारं जे पाणी आहे त्याला गोळा करायचं आहे आपल्याला, त्याला जमा करायचं किंवा त्याला साठवून ठेवायचं. एकतर ते जमिनीच्या खाली साठवून ठेवा तुम्ही किंवा जमिनीच्या वर विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवा, ते आपण पुढच्या प्रेझेंटेशन स्लाइड मध्ये बघणार आहे कसं करायचं. तर किंवा जमिनीतून वाहून जाणारं जे पाणी आहे किंवा हे पावसाचं पाणी जे जमिनीवर पडतं आणि ते वाहून जातं त्याचा कोणीच त्याची काळजी करत नाही किंवा त्याला साठवून ठेवत नाही. पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या जलसंधारणाच्या वेगवेगळ्या उपाययोजना आल्या आहेत जेणेकरून माणसाला सुद्धा जाग आली आहे की ते जे वाहून जाणारं जे पाणी आहे ते आता आपल्याला बंधाराद्वारे किंवा तलावाद्वारे किंवा बोड्याद्वारे असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो. तर हेच संचयन करणे म्हणजे छत पाणी पाऊस संकलन आहे किंवा पाऊस पाणी संकलन आहे. छतावरचा भाग आपण नंतर बघू. ही गरज कावर आहे, कावर आपण हे पाण्याचं जतन केलेलं पाहिजे. भूजल पुनर्भरण का याची गरज काय, तर एक तर म्हणजे पाण्याची गरज भागवणे म्हणजे भविष्यात आपल्याला जी काही टंचाई भासते ही टंचाई भासू नये म्हणून त्या पावसाचं पाणी जतन करून ठेवणे. दुसरं पाण्याचं वय जे असते ते. तिसरं दगडाचा प्रकार आणि पाणी झिरपण्याची पुनर्भरण क्षमता म्हणजे जो काही दगडाचा प्रकार आहे की या दगडांमध्ये पाण्याची पाणी साठवून ठेवता येतं का आपल्याला, या दगडांमध्ये पाण्याचा झिरपा होऊ शकतो का, या दगडांद्वारे पाणी भूगर्भामध्ये जाऊ शकते का, हे सुद्धा त्याची पुनर्भरण क्षमता किती आहे, पाण्याची गुणवत्ता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती करून घ्यायची आहे. नंतर पावसाद्वारे मिळणारे पाणी हे कालसापेक्ष असते हे सगळ्यांनाच माहित आहे. आता रेन वॉटर हार्वेस्टिंग काय प्रकार आहे, छत पाणी पाऊस संकलन कशा पद्धतीचं आहे, हे दोन प्रकारे असू शकते. एक म्हणजे नैसर्गिक रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरा कृत्रिम रेन वॉटर हार्वेस्टिंग. नैसर्गिक म्हणजे भूपृष्ठावरील जे मोठे मोठे जलाशय असतात, तलाव असतो, समुद्र झाला, याच्यामध्ये जे काही पाणी साठून असते पावसाचं. आणि कृत्रिम म्हणजे जे मानवनिर्मित तलाव झाले, बोड्या झाल्या किंवा काही साठवून टाक्या झाल्या, या सगळ्यांमध्ये आपल्याला ते पाणी साठवून ठेवायचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. हे छत पाणी पाऊस संकलन फायदेशीर वापरासाठी छतावरील पावसाचं पाणी जे असते ते गोळा करणे आणि साठवणे ही एक प्रक्रिया आहे. छत पाणी पाऊस संकलन म्हणजे आपल्याकडे जे काही इमारती आहे शहरी भागामध्ये
किंवा ग्रामीण भागामध्ये जे काही कौलाचे घर आहेत, ऍस्बेस्टसच्या शीट्स आहेत, टिनाचे घर आहेत, याच्यावर जो काही पाऊस पडतो, हा पाऊस पडलेला पाऊस आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवायचा आहे. हा साठवून ठेवलेला पाऊस जो आहे याला, या साठवून ठेवलेल्या पावसाला किंवा या पाण्याला सूर्यप्रकाशापासून वाचवून ठेवायचं आहे. आपल्याला हवेचा कुठल्याही प्रकारचा त्याला संपर्क नको, जेणेकरून त्याच्यामध्ये कीटाणू निर्माण होईल अशा पद्धतीने. तर ह्या दोन्ही गोष्टीला वाचवून आपल्याला ते पाणी कुठेतरी साठवून ठेवायचं आहे. ते विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवलेलं पाणी भविष्यामध्ये आपल्याला ते वापरता येईल अशा पद्धतीने ते साठवून ठेवायचं आहे. हे छत पाणी पाऊस संकलन आहे. या छत पाणी पाऊस संकलनाने पाण्याचा वापर आणि उपयोग कसा करू शकतो आपण? हे जे साठवलेलं पाणी आहे ते टंचाईच्या कालावधीमध्ये आपण वापरू शकतो, किंवा आपण त्या पाण्याचं भूजल पुनर्भरण करू शकतो. आपल्या घरी जर बगीचा असेल, शेतीचा भाग असेल, तर त्याला सुद्धा आपण हे पाणी वापरू शकतो. दुसरी गोष्ट, आपल्याकडे काही जनावर असतील त्यांना सुद्धा आपण हे पाणी पुरवू शकतो. चौथी गोष्ट, पिण्याच्या पाण्याकरता सुद्धा आपण हे वापरू शकतो. छत पाणी पाऊस संकलन साठवून केलेलं पाणी सिंचनाकरता सुद्धा वापरू शकतो, जर पाणी साठवून ठेवलं तुम्ही योग्यरित्या. तर कारण हे पावसाचं पाणी अत्यंत शुद्ध स्वरूपात असते आणि याच्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण किंवा इतर रासायनिक घटकांचं प्रमाण कमी असल्यामुळे हे पाणी आपल्याला घातक राहू शकत नाही. म्हणून हे पाणी साठवून ठेवून साठवून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा याचा फायदा पण आहे. या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे घटक कोणकोणते आहेत? या रेन वॉटर हार्वेस्टिंगचे घटक तीन चार प्रकारचे असतात. एक म्हणजे रूफ कॅचमेंट, दुसरं म्हणजे गटर्स, तिसरं म्हणजे डाऊन पाईप आणि फ्लशिंग पाईप. हे सगळं मी तुम्हाला सांगतो काय आहे. एक फिल्टर युनिट आहे आणि स्टोरेज टँक आहे. नेक्स्ट आहे फिल्ट्रेशन सिस्टीम. तर हे रूफ कॅचमेंट म्हणजे जे काही आपला छताचा भाग असतो, ज्या बिल्डिंगच्या छताचा, तो रूफ कॅचमेंट आहे ज्याच्यावर पाऊस पडतो, त्या छतावर पडणारा पाणी, नंतर त्याला जोडलेले पाईप आणि ते पाईप खाली आल्याच्यानंतर त्याला जोडलेली फिल्टर टाकी आणि त्याला जोडलेली साठवण टाकी, हे सगळं त्या रूफ कॅचमेंट मध्ये येतं. नंतर गटर्स नावाचा प्रकार असतो. गटर म्हणजे काय असेल की जे काही स्टीलचे पाईप असतात, अर्धा वर्तुळाकार पाईप म्हणजे अर्धे कापलेले पाईप, किंवा पीव्हीसी पाईप असतात, किंवा गॅलवनाइज शीट्स असतात, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे पाईप जे असतात त्या पाईप मध्ये छतानी घसरलेलं जे पाणी, छतावर पडून घसरून पडलेलं पाणी, ते त्या अर्धगोलाकार पाईप मध्ये जमा होतं आणि ते जमा होऊन मग खाली त्या पाईपद्वारे त्याला आणलं जातं आणि ते साठवण टाकीला जोडले जातात. याला गटर्स म्हणतो आपण. ते पण आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. डाऊन पाईप आणि फ्लशिंग पाईप हा सुद्धा एक पाईप असतो, ज्याला एक फ्लश पाईप जोडलेला असतो, सॉरी फ्लश जोडलेला असतो. म्हणजे जे काही छतावर जमा होणार धूळ किंवा घाण आहे ते एकदा पाऊस पडला की ते पाईपाद्वारे खाली आणि मग काय करायचं आपल्याला की तो फ्लश सुरू करून द्यायचा आणि पहिल्या पावसाचं पाणी त्या फ्लशद्वारे बाहेर सोडून द्यायचं. नंतर तो फ्लश बंद करायचा आहे आणि जे काही छतावर पडलेलं पाणी आहे छत धुवून निघाल्यानंतर ते पाणी सगळं आपल्याला पाईपद्वारे फिल्टर टाकी माध्यमातून साठवून टाकीमध्ये जमा करायचं आहे. नंतर फिल्टर युनिट आहे. ते फिल्टर युनिट सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं फिल्टर असतं की बाजारामध्ये अवेलेबल असते. त्या फिल्टर मधून आपल्याला ते चारकोलचं फिल्टर असते, म्हणजे कोळशाचं फिल्टर सुद्धा असू शकते, ते सँडचं फिल्टर म्हणजे रेतीचं सुद्धा असू शकते. अशा फिल्टरच्या माध्यमातून आपल्याला नेक्स्ट स्टोरेज टाकीमध्ये आपल्याला ते जमा करायचं आहे पाणी. आता बघा, तुमचं रूफ कॅचमेंट म्हणजे तुम्हाला जे सांगितलं मी की घरावर लावलेल्या ऍस्बेस्टसच्या शीट्स असतात किंवा टिनाच्या शीट्स असतात किंवा कौलाचे घर असतात किंवा कॉन्क्रीटची स्लॅब असते, तर या ज्या काही या स्लॅबवर पडणारा जो पाऊस आहे तो पाऊस आपल्याला त्या माध्यमातून हे पावसाचं पाणी आपल्याला जमा करायचं आहे, हे साठवण टाकीमध्ये जमा करायचं आहे. याच्यामध्ये काय असते की राज्यातील सरासरी पाण्याचा पावसाचा विचार करता कमी जास्त छतावरून पाऊस पाणी संकलन करणे अत्यंत आवश्यक आहे. छतावरून पाणी संकलित करून त्याचा वापर बारमाही सर्व कामांसाठी करणे अभिप्रेत नाही, ते शक्यही नाही. राज्यात ज्या ठिकाणी तीव्र टंचाई वाढते अशा ठिकाणी वाढीव वस्त्यांमध्ये छतावरून पाऊस पाणी संकलनाद्वारे पिण्याच्या पाण्याची गरज जागीच भागवताना शक्य असल्याने अशा ठिकाणी या व्यवस्थेची शिफारस करण्यात येते. म्हणजे जिथे आपल्याला म्हणजे खूप जास्त पाऊस पडतो पण जमिनीची घेण्याची क्षमता जर नसेल तर तिथे आपल्याला काही गरज नाही तिथे हे प्रकार जमवण्याची. पण कुठेतरी
पाण्याची टंचाई जाणवते आपल्याला काही ठिकाणी खूप जास्त म्हणजे पाऊस पडून सुद्धा काही उपयोगाचा नसतो. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो, पुण्यामध्ये पळसोशी म्हणून तालुक्यामध्ये भोर तालुक्यामध्ये पळसोशी नावाचं एक गाव आहे, ते टेकडाच्या खाली बसलेलं आहे. इथे जवळपास 2400 mm पाऊस पडतो, 2000 ते 2400 mm तो खूप जास्त पाऊस झाला. जसं आपल्याकडे 1300 mm पडतो, तिथे 2400 mm पडतो. पण हा इतका पाऊस पडून सुद्धा तो जमिनी माफ करा ते याच्यावरून टेकड्यावरून वाहून चालला जातो. मग त्याला वाहून जाऊन काय फायदा, खाली जे घर आहेत त्यांना कोणाला प्यायला पाणी मिळत नाही, तीव्र टंचाई भासते. मग अशा ठिकाणी काय केलं, यांनी या पळसोशी गावामध्ये मोठ्या मोठ्या टाक्या तयार केल्या सिमेंटच्या. या सिमेंटच्या टाक्याला त्यांनी व्यवस्थित चुन्याचं थर लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला अरेंज केलेलं आहे, अशा पद्धतीने त्याची व्यवस्था केलेली आहे की त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडत नाही, त्याला कुठल्या प्रकारची हवा लागत नाही. आणि हे जे काही टेकड्यांवरून वाहून जाणारा पाणी आहे यांना पावसामध्ये हे काय करतात, त्या टाकीमध्ये जमा करतात. आणि एकदा जमा झालेलं पाणी जे आहे त्या पाण्याला नंतर मग उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करतात. पाऊस गेल्यानंतर ज्या उन्हाळ्यामध्ये टंचाई बसते अशा ठिकाणी याचा वापर होतो. नंतर गटर्स म्हणून जे तुम्हाला सांगितलं की हे जसं चित्रामध्ये दाखवलेलं आहे की कौलारू घर जर असतील आपले किंवा काही ऍडवर्सच्या टीना किंवा टीनाचं घर असेल तर त्या ठिकाणी अर्धगोलाकार पाईपचे असे तुकडे लावले जातात आणि त्या छतावरून घसरून येणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये ते जमा होते त्या पाईपमध्ये, त्या पाईपद्वारे मग खाली ते साठवण टाकीमध्ये आपल्याला जमा करतात, याला गटर्स म्हणतात. हे गटर्स लोखंडाच्या पत्राचे राहू शकतात, पीव्हीसी पाईपचे राहू शकतात, गॅलवनाइज शीटचे राहू शकतात, हे बांबूचे सुद्धा कधी कधी राहू शकतात, अर्धवर्तुळाकार किंवा आयताकृती आकाराचे असू शकतात ते. आणि हे स्थानिक बाजारामध्ये मिळू शकतात आपल्याला किंवा मिळतात, इझिली अवेलेबल आहे. नंतर डाऊन पाईप आणि फ्लशिंग पाईप, मग पावसाळा नसलेल्या हंगामात जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेस आपल्या घरावर छतावर जे काही धूळ असते, छतावर जमा झालेला जो कचरा असतो, छतावरला जो कचरा असतो किंवा घाण असते, हे सगळं गोळा करणे आहे आपल्याला. हे गोळा करून मग काय करायचं की खाली असलेला जो फिल्टर सिस्टीम आणि साठवण टाकी आहे म्हणजे छताला पाईप आहे, तो पाईप आपल्याला त्या साठवण टाकीला जोडलेला आहे जिथे आपल्याला पाणी जमा करायचं आहे. त्या पाईप साठवण टाकीमध्ये आणि छताला जोडलेल्या पाईपच्या मध्ये फ्लश लावलेला असतो. ती मॅन्युअली ऑपरेट करू शकतो आपण, म्हणजे आपण स्वतःहून ऑपरेट करू शकतो. त्या फ्लशला काय करायचं की जे काही पावसाचं छतावर पडणारा पहिला पाऊस आहे किंवा त्याच्यानंतरचा पाऊस आहे दुसरा पाऊस, हे दोन पावसाचं पाणी त्या पाईपद्वारे फ्लश उघडा करून बाहेर जाऊ द्यायचं, साठवण टाकीत नाही, बाहेर जाऊ द्यायचं, जेणेकरून जे काही छतावर जमा होणारा कचरा घाण धूळ आहे ती सगळी निघून जाईल. आणि निघून गेल्यानंतर ते फ्लश बंद करायचं आणि मग जो तिसरा पाऊस पडेल तो पाऊस एकदम स्वच्छ पाण्यात राहील, ते छतावर पडलेला छत सुद्धा स्वच्छ राहील, ते सगळं पाणी जमा करून छतावरून त्या पाईपद्वारे साठवण टाकीमध्ये आपल्याला जमा करायचं आहे. या साठवण टाकीला आणि या पाईपला जोडणारा एक फिल्टर मीडिया सुद्धा असतो, जे मी मागे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की फिल्टर मीडिया म्हणजे त्याच्यामध्ये टोळगोटे असतात, रेती असते, चारकोल असते म्हणजे कोळशाचं प्रमाण असते, हे सगळे विटांचे तुकडे असतात. की याच्यामुळे काय होतं की ते जे पाणी आहे ते पाणी त्या फिल्टर मधून जाऊन आपल्या साठवण टाकीमध्ये आपल्याला जमा करता येते. ही साठवण टाकी जमिनीच्या खाली पण राहू शकते, ही जमिनीच्या वर पण राहू शकते आणि ते पाणी आपण जमा करून त्याला सूर्यप्रकाश पडू द्यायचा नाही आणि ते पाणी आपण जमा करून आपल्याला नंतर टंचाईच्या कालावधीमध्ये वापरता येईल. नंतर ही जी साठवण टाकी असते, ही साठवण टाकी तुम्हाला गडद रंगाच्या निगेटिव्ह प्लास्टिकच्या पाईपची सुद्धा असू शकते, जेणेकरून त्याचं तापमान स्थिर राहू शकते. अशा टाक्यांमध्ये आपल्याला ते पाणी जमा करायचं आहे. निश्चितपणे त्या टाकीमध्ये जर पाणी जमा केलं तर आपल्याला त्याचा वापर पण चांगल्या पद्धतीने करता येतो, त्याच्यामध्ये कीटाणू सुद्धा लागत नाही. आणि अशा पद्धतीची त्या टाकी निवडल्या तर सूर्यप्रकाश जो असतो सूर्यकिरण मोठ्या प्रमाणात परावर्तित होतात त्याच्यामध्ये, येत नाही त्याच्यामध्ये सूर्यकिरण, त्याच्यामुळे हे पाणी या पाण्यामध्ये जीवाणू किंवा कीटाणू सुद्धा राहत नाही. त्याच्यानंतर पुनर्भरण खड्डा, मी तुम्हाला सांगितलं की ते जे पाईप आणि साठवण टाकी या दोघांच्या मध्ये पुनर्भरण खड्डा असतो, या पुनर्भरण मध्ये जे पाणी जाऊ द्यायचं त्या पुनर्भरणाच्या खड्ड्यामध्ये टोळगुटे रेती वाळू तुमचं विटांचे तुकडे किंवा कोळशाचे तुकडे हे सगळे असतात, त्याच्यामुळे फिल्टरवरून पाणी साठवण टाकीमध्ये जमा होते. त्याच्यानंतर या ज्या साठवण टाक्या असतात एक तर जमिनीच्या वर असतात, भूपृष्ठावर असतात किंवा भूपृष्ठाच्या खाली असतात, जमिनीच्या खाली सुद्धा तुम्ही विशिष्ट पद्धतीने ती टाकी टाकून ते पाणी तुम्हाला जमा करता येऊ शकतं. त्याच्यानंतर
हे जे टेबल दाखवलेला आहे मी तुम्हाला एक टेबल मध्ये असं दाखवलेलं आहे की जो छताचा जो एरिया आहे म्हणजे याचं कॅल्क्युलेशन कसं असतं छताचा एरिया समजा 10 स्क्वेअर मीटरचा असेल 20 स्क्वेअर मीटरचा असेल 100 स्क्वेअर मीटरचा असेल तर तो जो पडणारा पाऊस आहे समजा 200 मिलीमीटर असेल 100 मिलीमीटर असेल तर त्याचा गुणाकार म्हणजे छताचा एरिया गुणिला पडणारा पाऊस या दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला मिळणारा पाणी हे मिळते म्हणजे किती प्रमाणात किती लिटर पाणी मिळू शकते अशा पद्धतीने जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये समजा 300 मिलीमीटर पाऊस जर पडत असेल त्या छतावर आणि एरियाचा तर 10 स्क्वेअर मीटर असेल त्या छताचा एरिया तुम्हाला 2400 लिटर पाणी तुम्हाला साठवून ठेवू शकता किंवा तुमचा 100 स्क्वेअर मीटर एरिया असेल आणि पडणारा पाऊस 1000 मिलीमीटरचा असेल तर एक मिनिट हजार मिलीमीटरचा असेल तर निश्चितपणे 80,000 लिटरचं पाणी आपण जमा करून ठेवू शकतो अशी ते कॅल्क्युलेशनची शीट्स आहे मग ही फिल्टर सिस्टीम काय की फिल्टर सिस्टीम कशामुळे आपल्याला लावायची आहे त्याच्यामध्ये किंवा पाण्यात येणारा जो गढूळपणा असेल कधी कधी पाणी गढूळ होते किंवा त्याच्यात काही कीटक असतील काही सूक्ष्मजीव असतील तर हे सगळं फिल्टर मधून गेल्याच्यानंतर ते निघून आपल्याला स्वच्छ पाणी मिळते म्हणून फिल्टरचा वापर करण्यात येतो पहिल्या पावसाच्या फ्लशिंग नंतर म्हणजे तुम्हाला सांगितलं की पहिल्या पावसाचं पाणी जाऊ द्यायचं आहे नंतर दुसऱ्या पावसाचं पाणी किंवा तिसऱ्या पावसाचं पाणी आपल्याला याच्यामध्ये जमा करायचं आहे हे फिल्टर मधून गेले पाहिजे आणि ते साठवण टाकीला जोडलेले असतात आणि या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर तुम्हाला इझिली अवेलेबल असतात तुम्ही विकत घेऊ शकता हे फिल्टरचे प्रकार आहेत तीन प्रकारचे फिल्टर असतात एक सँड फिल्टर असते एक चारकोल फिल्टर आणि पीव्हीसी पाईपचा फिल्टर असतो हे ज्या आकृत्या दिलेल्या आहे चारकोल फिल्टर सँड फिल्टर कुठल्या कुठल्या पद्धतीचे फिल्टर असतात हे फिल्टर बाजारामध्ये अवेलेबल असतात अशा पद्धतीचे जे आकृतीमध्ये दर्शवलेले आहे याचे फायदे काय आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे फायदे काय की तुम्हाला दाराच्या पायरीवर दर्जेदार पाण्याची उपलब्धता मिळते म्हणजे पिण्याचं पाणी इझिली अवेलेबल होते तुम्हाला लवकरच उपलब्ध होते पाण्याच्या पुरवठ्यात स्वयंपूर्णता असते हातपंपाच्या वापरामुळे विद्युत पंपाचा खर्च आपल्याला कमी येतो की जे काही हातपंप असेल आजूबाजूला ते पावसाचं पाणी त्या हातपंपामध्ये सोडलं त्या पावसा हातपंपाच्या पाण्याची पातळी वाढली तर आपल्याला विद्युत पंप लावायची गरज नाही हाताने सुद्धा पाणी घेता येतं अतिशय मृदू म्हणजेच कमी क्षार असलेलं पाणी मिळते आपल्याला आणि त्याच्यामध्ये खनिज पदार्थ सुद्धा कमी असतात त्याच्यामुळे पाणी अत्यंत शुद्ध आणि उच्च दर्जाचं पाणी मिळतं आपल्याला कमी खर्चिक आहे याचं बांधकाम सुद्धा करायला खर्च जास्त लागत नाही देखभाल दुरुस्ती सुद्धा याची सोपी असते या पद्धतीने पिण्याच्या पाण्याचं सर्वोत्तम पर्याय पद्धत आपल्याला मिळते आणि हे पर्यावरणपूरक असतं इको फ्रेंडली सुद्धा असते याच्यात फायदे काय काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे रिचार्ज म्हणजे जे काही आपला जलधारा खडक आहे म्हणजे ज्या खडकांमध्ये पाण्याची आवक क्षमता पाण्याची घेण्याची क्षमता खूप जास्त आहे अशा खडकांना आपण रिचार्ज करू शकतो अशा खडकांचं पुनर्भरण करू शकतो आजूबाजूच्या ज्या विंधन विहिरी आहे हात पंप आहे याची पाण्याची पातळी खोलवर गेलेली असेल तर या रेन वॉटर हार्वेस्टिंगनी ती पाण्याची पातळी सुद्धा वाढू शकतो विहिरींना रिचार्ज करू शकतो आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी खोल गेली असेल तर त्यांना सुद्धा पाण्याची पातळी वाढू शकते काही खड्डे रिचार्ज करू शकतो आपण काही खंदके काही पाझर टाक्या सुद्धा रिचार्ज करू शकतो त्या पद्धतीने आपण आजूबाजूच्या ज्या विहिरी सांगितलं तुम्हाला त्या विहिरींना सुद्धा रिचार्ज करू शकतो भूजल पुनर्भरणाकरता राबवण्यात येणारा या उपयोजनेच्यामध्ये विहीर पुनर्भरण आहे आणि हे छत पाणी पावसांकन जे मी तुम्हाला सांगितलं विहीर पुनर्भरणामध्ये काय करायचं की तुम्हाला जे काही विहीर आहे ज्या विहिरीची पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे आणि ज्या विहिरीमध्ये पावसाचं पाणी पावसाचं पाणी घेण्याची क्षमता खूप जास्त आहे म्हणण्याचा उद्देश की ते जितकंही पाणी टाकलं तितकं ते घेऊ शकते अशा ठिकाणी काय करायचं की पावसाचं पाणी एका विशिष्ट पद्धतीने फिल्टर मीडिया विहिरीच्या मध्ये फिल्टर मीडिया लावून आपल्याला तो फिल्टर मीडिया विहिरीला जोडायचा आहे फिल्टर मीडिया म्हणजे 2x2x2 गड्डा करायचा आहे त्याच्यामध्ये टोळगोटे विहिरी आपले रेती टाकायची आहे टोळगोटे टाकायचे आहे कोळशाचे तुकडे टाकायचे आहे विटांचे तुकडे टाकायचे आहे आणि ते पाईपद्वारे विहिरीला जोडायचं आहे मग जे काही पावसाचं येणारं पाणी आहे ते त्या फिल्टर मीडियामध्ये जाईल फिल्टरच्या गड्ड्यामध्ये जाईल आणि त्या फिल्टरच्या गड्ड्यामधून गाळून हे पाणी विहिरीमध्ये जाईल निश्चितपणे हे गेल्याच्या नंतर त्या तिथल्या विहिरीच्या भूजलाची पातळी वाढेल आणि ते आपल्याला पाणी पातळी वाढण्यास मदत होईल आता प्रत्येक ठिकाणीच भूजल पुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे शक्य नसते
कारण कसं आहे की हे जर करायचं असेल तर आजूबाजूचा खडक कसा आहे, आजूबाजूच्या खडकांचा प्रकार कसा आहे, त्या खडकांमध्ये खरंच पाण्याची घेण्याची क्षमता आहे का। कारण एखाद्या बोर मध्ये जर पाण्याची पातळी कमी गेली आहे तिथे आपल्याला जर बघायचं असेल की पावसाचं पाणी तिथे खरंच जातं का पाणी, कारण कसं असते आपल्याकडे जसं गोंदिया जिल्ह्यामध्ये चिकण माती असल्या कारणाने काय होते की तिथे पाण्याची पातळी एकदमच वर असते पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ती खोल जाते। पण त्याला जर तुम्ही ऍडिशनल पाणी टाकतो म्हटलं म्हणजे पावसाळ्याचं पाणी खूप जास्त टाकतो म्हटलं तर ते घेण्याची क्षमता त्याची कमी आहे, ती घेऊ शकत नाही। कारण पावसाळ्यात विहिरी भरतात, एक पावसाळा झाला की विहिरी भरतात, पुन्हा दुसरा पावसाळा म्हणजे दुसऱ्या वेळेस काय होईल की ते पाणी पूर्णपणे वाहून जाईल, त्याचा काही उपयोग होणार नाही। मग या खडकांचा अभ्यास सुद्धा असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला की जर आपण त्या बोर मध्ये किंवा विहिरी मध्ये पाणी टाकलं किंवा पाणी साठवून ठेवलं तर ते पाणी झिरपते का जमिनीच्या आतमध्ये, हे सुद्धा आपल्याला चेक करता आलं पाहिजे। म्हणून या खडकांचे जे गुणधर्म आहे त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे। आता हे तुम्हाला मगाशी मी सांगितलं की छतावरील पावसाचं पाणी संकलन करण्यासाठी छताचा एरिया किती आहे, त्याचा क्षेत्रफळ किती आहे, गुणीला त्याचा पडणारा त्याच्यावर पाऊस किती आहे, या दोघांचाही गुणाकार केला तर आपल्याला मिळणारं पाणी असते साठवण्याचं पाणी आपल्याला निश्चितपणे किती पाणी साठवू शकतो हे आपल्याला मिळू शकते। हे तुम्हाला आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाईप आणि त्याचा आउटलेट दिलेला आहे, बघा दोन पाईप दिलेले आहे, एक पाईप मध्ये जे पहिल्या पावसाचं पाणी त्याच्यावर दाखवलेलं आहे ते त्याला झाकण लावलेलं खाली ते जाऊ द्यायचं आहे बाहेर पहिल्या पावसाचं पाणी, जेणेकरून धूळ घाण गडूळपणा जे काही ते निघून जाईल, मग ते फिल्टरचे खालचं झाकण बंद करून टाकायचं आहे। आणि जो दुसरा पाईप जोडलेला आहे ते साठवण टाकीला जोडलेला आहे फिल्टर मीडियाच्या माध्यमातून, ते पाणी मग त्या साठवण टाकीमध्ये आपल्याला जमा करायचं आहे। हे अशा पद्धतीने बघा त्या बिल्डिंगला पाईप लावलेले आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग करताना, अशा पद्धतीने ही साठवण टाकी आहे त्याला जोडलेली आहे, अशा माध्यमातून आपण छतावर पडलेलं पावसाचं पाणी संकलित करू शकतो। याचे फायदे काय, भूजल पुनर्भरणाचे टंचाई कमी करताय, म्हणजे ज्या प्रदेशामध्ये ज्या भागामध्ये टंचाई भासत असेल तर निश्चितपणे साठवून ठेवलेलं पाणी आपल्याला त्या टंचाईच्या कालावधीमध्ये उपयोगाचं पडते, भूजल पातळी सुद्धा वाढते आणि तिसरी गोष्ट विजेची बचत होते की जमीन हे जमिनीखालचं जे पाणी आहे ते आपल्याला लवकर उपलब्ध होते, म्हणजे साठवून ठेवलेलं पाणी त्याच्यामुळे आपल्याला वीज पंपाची वगैरे गरज पडत नाही आणि पाण्याची गुणवत्ता आणि हे दर्जेदार पाणी खूप चांगल्या पद्धतीचं पाणी असल्यामुळे याची गुणवत्ता सुद्धा राखली जाते। त्याच्यानंतर जमिनीची धूप कमी करते, जे सॉइल इरोजन आहे ते सुद्धा कमी होते, जमिनीची धूप कमी होते आणि ही सोपी पद्धत आहे, गच्चीवरील पाण्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबणे सोपी आहे। जलसंधारणाच्या पद्धती या घर बांधण्यासाठी वापरण्यासाठी किंवा निगा राखण्यासाठी आपल्याला सोपे आहे। आता सरकारने सुद्धा कंपल्सरी केलेला रेन वॉटर हार्वेस्टिंग निश्चितपणे ते केल्यानंतर त्याचा फायदा सुद्धा होतो आणि जे काही खाऱ्या पाण्याचा प्रदेश आहे खाऱ्या पाणी जिथे मिळते त्या खाऱ्या पाण्याच्या प्रदेशामध्ये या छत पाणी पाऊस संकलनाच्या साठवून केलेल्या पाण्याचा जर उपयोग केला तर ते खाऱ्या पाण्याचा सुद्धा तीव्रता कमी करण्यात मदत करते। याच्या पण काही मर्यादा आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या, जसं कमी उपयुक्तता, बऱ्याच वेळा पाणी ग्रहण क्षमता कमी असल्याने कारणाने कमी प्रमाणात पाणी जमिनीमध्ये जिरवलं जाते व ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते। मी तुम्हाला सांगितलं गोंदिया जिल्ह्यामध्ये क्लेचं रूपांतर जास्त आहे चिकण मातीचं, तुम्ही त्याच्यामध्ये जर रिचार्ज करतो म्हटलं तर लवकर ते भरलं जाईल आणि उरलेलं पाणी वाया जाईल ओव्हरफ्लो होईल, म्हणून त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत। खडकांचा प्रकार त्याचे गुणधर्म पाहूनच आपल्याला हे सगळं रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचं आहे। याचा देखभाल दुरुस्तीचा खर्च म्हणजे जे काही आपण फिल्टर मीडियाचा जो खड्डा खणलेला आहे त्याला दरवर्षी साफ करणे अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यामध्ये वाळू गोटे नियमितपणे काढून नवीन वाळू गोटे भरून त्याचा व्यवस्थितपणे आपण मेंटेन करायला आवश्यक आहे मेंटेन करणे। याच्या ज्या ठिकाणी आपल्याला मुरुमाचे प्रमाण जास्त आहे तिथे आपल्याला हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचं भूजल मुरवण्याचं प्रमाण किंवा पाणी मुरवण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात आपण इथे करू शकतो। काही शहरी भागांमध्ये जागा फार लहान असते तिथे सुद्धा हे करायला थोडी अडचण निर्माण होते की तिथे कधी कधी जागा पण उपलब्ध होत नाही, म्हणून मोठे मोठे ज्या शाळा आहेत आश्रमशाळा झाल्या किंवा मोठे मोठे ऑफिसेस झाले सरकारी ऑफिसेस झाले तर त्या ठिकाणी सुद्धा एक व्यवस्थितरित्या नियोजन करून आपण हे पाणी साठवून ठेवू शकतो। पाणी हे जीवन आहे, जल हे तो कल आहे, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून या आकृतीमध्ये बघा 1960 मध्ये फार छोटीशी दोरी लागत होती आपल्याला पाणी जमिनीतून काढण्यासाठी, 1980 मध्ये बघा ते दोरीचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे जमिनीची
विहिरीची पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. आता 2013 म्हणा की 2015 म्हणा किंवा येणारी जी काही 2020 म्हणा किंवा 2025 म्हणा, त्या दोन्हीचं प्रमाण वाढत जात आहे. म्हणजे जमिनीचं पाणी खूप खोलवर गेलेलं आहे आणि त्या पाण्याला जतन करणे अत्यंत आवश्यक आहे, जे की प्रत्येकाचं कर्तव्य आहे. साधारणतः आपण घरी समजा सकाळी आपल्याकडे पाणी भरपूर असल्याप्रमाणे जर आपण असं कन्सिडर केलं की आपल्याकडे पाणी भरपूर आहे तर आपण साधा ब्रश सुद्धा करताना बेसिनचा नळ चालू ठेवत असतो, दाढी करताना सुद्धा बेसिनचा नळ चालू करून ठेवत असतो. याच्यामुळे पाणी खूप वाया जाते. आपल्याला वाटते की काय होते एक दोन मग्गे पाणी वाया गेलं तर, पण हे वाया गेलेलं पाणी अत्यंत भविष्यामध्ये आपल्याला म्हणजे त्याचे परिणाम भोगावे लागतील जर पाणी आपण साठवून ठेवलं नाही तर. या पाण्याचा वापर करणे, या पाण्याचं जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही जर मराठवाडा भागामध्ये गेला, पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये गेला, तिथे पाऊस फार कमी पडतो. म्हणजे आपल्याकडे 2 दिवसाचा जो पाऊस आहे, समजा 400 मिलीमीटर 200 मिलीमीटर जर पाऊस आपल्याकडे पडला तर त्यांच्याकडे 4 महिन्यात पडतो. विचार करा तिथे पाणी एवढं कमी पडून सुद्धा म्हणजे पाण्याचं जतन करणं अत्यंत आवश्यक आहे. जे लोकांना खोलवर विहिरीमध्ये उन्हाळ्यामध्ये उतरून सुद्धा पाणी काढावं लागतं आणि ते पाणी खरडून खरडून काढावं लागतं जर तुम्ही जर बातम्यांमध्ये सुद्धा बघितलं असेल तर. म्हणून भविष्यासाठी पाणी जतन करणे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. एवढं बोलून मी माझं प्रेझेंटेशन संपवतो. धन्यवाद दुर्गे सर. सर धन्यवाद. धन्यवाद. आपण अतिशय कमी वेळामध्ये पण उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांची तशी प्रकृती ठीक नसल्याचं ते म्हणाले होते, पण सर परत लोकांच्या मध्ये जाऊन जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा त्यांच्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते असे म्हणतात. तो त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मागे एका व्याख्यानामध्ये त्यांचा आम्हाला अनुभव आला. सरांनी अतिशय पाण्याच्या एकूणच शास्त्रीय पद्धतीला आणि पाण्याचं कसं व्यवस्थापन करावं याबद्दलच्या अतिशय सोप्या आणि सुटसुटीत अशा आकृत्यांचा आराखड्यांचा वापर करून आपल्याला प्रेझेंटेशन दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. अभ्यासपूर्ण अशी मांडणी सरांनी आपल्याला आपल्या पुढे केलेली आहे. जलसाक्षरता त्यालाच म्हणतात की ज्याला पाण्याचं शास्त्रीय ज्ञान झालेलं आहे, ज्याला पाण्याचं व्यवस्थापन समजते आणि ज्याला पाण्याच्या वापरासंबंधीचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करता आला ज्याला, तोच खऱ्या अर्थाने जलसाक्षर आहे असं म्हटलं जातं. तर या व्याख्याला आपण या व्याख्यानाच्या माध्यमातून काही छोट्या छोट्या गोष्टी चर्चा नाही पण तितक्याच महत्वाच्या आहेत. जल ही जीवन आहे, जल आहे तो कल आहे या म्हणींचा वापर करून आपण नेहमी आपल्या म्हणी कानावर पडतात आणि असं हे उद्बोधन सरांच्या वाणीने आपल्याला मिळालं. सरांचे खूप खूप आभार. यानंतर कार्यक्रमाला पुढे येत असताना या कार्यक्रमाच्या मध्ये आपल्याला उपस्थित असलेले काही नेटवर्क प्रॉब्लेममुळे आपल्या महाविद्यालयातील आयपीएससीचे समन्वयक आपले मनोगत व्यक्त करू शकले नाही. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर के जे सी बी सर आता आपल्यामध्ये उपस्थित आहे. या प्रसंगी आपले दोन थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर के जे सी बी सर. थँक्यू सर. पहले मैं सॉरी सब लोगों से मांगता हूँ, टेक्निकल प्रॉब्लम के वजह से ग्रुप से बाहर निकल गया. अपने इस ऑनलाइन कार्यक्रम की अध्यक्ष आदरणीय महाविद्यालय के प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल सर और इस कार्यक्रम के आयोजन करने वाले एनएसएस के आदरणीय प्रोग्राम ऑफिसर्स डॉक्टर दरवे सर, डॉक्टर भांसे सर और मेरे सहकारी प्रोफेसर लक्ष्मीकांत काकते सर और एनएसएस के सक्रिय जो वॉलंटियर्स उनको मार्गदर्शन करने के लिए गोंदिया सीनियर जियोलॉजिस्ट खोड़े सर ने साइंटिफिक नॉलेज विद्यार्थी को और समाज को देने के लिए बहुत अच्छा सा
प्रेजेंटेशन तैयार करके हमारे बीच में ये प्रेजेंटेशन किया है। मुझे लगता है कि हमारे देश के अंदर में वाटर क्राइसिस एक बहुत बड़ा चैलेंज भविष्य में अपने को आने वाला है। सर्वे के अनुसार में बताया जाता है कि 10 साल के बाद में भारत के जितने भी मेट्रो सिटीज है वो सभी मेट्रो सिटीज में वाटर के शॉर्टेज होने वाला है। और इसके एक परिणाम हमने देखा है कि चेन्नई शहर में वाकई एक वाटर बॉडी 10 साल के पहले का हालत और अभी 10 साल के बाद में का आज के जो सैटेलाइट फोटोज जो दिखाए जा रहे हैं कि जो वाटर बॉडीज धीरे धीरे गायब होते जा रहा और पूरे चेन्नई शहर को पानी का सप्लाई करने वाले जो तालाब है वो आज बिल्कुल मृत अवस्था में जा रहा। और इसी परिणाम पूरे भारत देश में भारत देश रिजर्व से अनग्रहित देश है, बहुत सारे पानी अपने को मिलती है, बहुत सारे बरसात होती है, लेकिन हमारे देश में बरसात के द्वारा आने वाले पानी को हम मैनेज नहीं कर पाते और उसके वजह से बहुत सारे वाटर क्राइसिस निर्माण होता है। और वाटर लिटरेसी मिशन जो है हर व्यक्ति हर परिवार अगर पानी के बारे में अगर जागरूक अगर होती है तो बहुत सारे पानियों को हम अपने रिसाइकल के द्वारा या रीयूज करके अपन पानी को बचाव कर सकता है। छोटे छोटे बातें हैं, अगर समझो अपने आरओ यूनिट के आउटलेट से पानी बह के जाता है और वो पानी को हम अपने बर्तन साफ करने के लिए जमा करके यूज कर सकता है। जैसे एसी का यूनिट से पानी बाहर निकलती है उसी पानी को भी अपन जमा करके यूज कर सकती है। ऐसे हर परिवार और हर व्यक्ति पानी को अपने जागृति के द्वारा अगर अपने पानी के यूटिलाइजेशन अगर करता है अपन भविष्य में जो पीढ़ी है उनके लिए हम अपने तरफ से बहुत अच्छा काम करके दे सकता है। आज अगर हम पानी के बारे में अगर जागरूक नहीं होती है और ग्लोबल वार्मिंग और क्लाइमेट चेंज और एनवायरमेंटल चेंजेस इससे भविष्य में जो पीढ़ी को जो तकलीफ होती है उसी को हम आज के पीढ़ी ने अगर जागृति से अगर काम किए तो जरूर हम अपने भविष्य में पीढ़ी को ये पानी वाटर मैनेजमेंट और वाटर क्राइसिस के बारे में अगर अपने अवेयरनेस किया और हर परिवार में इस मैसेज को पहुंचाने के लिए और अपने जियोलॉजिस्ट थोड़े साल के जैसा जो एक्सपर्ट लोगों ने महाविद्यालय और विद्यालय में जाकर आने वाले पीढ़ियों को अगर जागरूक करता है। कम से कम आज अपने इस कार्यक्रम के अंदर में 60 विद्यार्थी करीब ज्वाइन हो गया, 60 परिवारों में इस मैसेज थोड़े साल ने पहुंचा कर दिया। मुझे लगता है कि ये पूरे समाज में वाटर क्राइसिस और वाटर मैनेजमेंट के बारे में जन जागृति जरूर होना चाहिए क्योंकि हमारा देश निसर्ग से बहुत ही अनग्रहित देश है लेकिन हमें अवेयरनेस का कमी है। हमको वेस्ट मैनेजमेंट वाटर मैनेजमेंट रहे इसके बारे में पब्लिक के अंदर में अवेयरनेस होने से बहुत सारे प्रॉब्लम्स अपने हाथ से मैनमेड डिजास्टर को हम तैयार किया जाता है। और इसको टालने के लिए अगर समझो विद्यार्थी में प्राध्यापक में और आम समाज के अंदर में इसके बारे में ज्यादा से ज्यादा जन जागृति अगर अपन पहुंचा कर देने का काम अगर एनएसएस जैसा नेशनल सर्विस यूनिट के द्वारा अगर हम गांव गांव में इसके बारे में अगर हम पहुंचाने के प्रयास करता है और जियोलॉजी डिपार्टमेंट और एनएसएस ने मिलकर अगर इस काम अगर अपन ने अपने शोल्डर पर लेकर अगर अपन काम किया कम से कम अर्जुनी मोरगांव जैसे पूरे तहसील में से अनेक जगह से अनेक गांव से जो विद्यार्थी आती है आज मुझे लगता है कि 7 तक विद्यार्थी अपने ऑनलाइन प्रोग्राम के अंदर में इसका लाभ लिया तो कम से कम बहुत सारे गांव से रिप्रेजेंटेट करने वाले विद्यार्थी को थोड़े साल के जो मैसेज जो है
वाटर मैनेजमेंट और वाटर पेजेस के जरूर अपने दिल में अगर कुछ सोच आ जाती है और एनएसएस जैसा यूनिट और जियोलॉजी डिपार्टमेंट के बीच में इस प्रकार के एक बेस्ट अंडरस्टैंडिंग से अगर इस तरीके का कार्यक्रम अगर अपन लिया जाएगा जरूर अपने को भविष्य के पीढ़ी के लिए और अपने भारत देश के भविष्य के लिए अपन जरूर अच्छा काम कर सकता है। और थोड़े साहब के जो प्रयोजन को मैंने शुरुआत में सुना लेकिन उनके पास में जो एक्सपर्ट जो नॉलेज है और कैसे अपने को वाटर मैनेजमेंट अपने घर में रेन हार्वेस्टिंग और वाटर बॉडीज रेन वाटर के द्वारा अपने घर में और अपने घर के आसपास में अपन वाटर बॉडीज को कैसे सेव कर सकता है, कैसे फिल्टर करके अपन रेन वाटर को कैसे अपने साल भर के यूज के लिए अपन ला सकती है, इसके बारे में उन्होंने बहुत अच्छे जानकारी दिया है। और इसी का प्रैक्टिस अभी ठीक है अपने गोंदिया और भंडारा जैसे जिले में वाटर बॉडीज का प्रमाण बहुत ज्यादा है और इसीलिए अपने को इस बात के सीरियसनेस मालूम नहीं, लेकिन जहाँ पर ड्रॉप होती है जैसे पश्चिम महाराष्ट्र के अंदर में आपने यहाँ पर पानी का प्रमाण जो है उससे बहुत कम पानी गिरता है तो वहां का परिस्थिति सर ने अपने को बता दिया और उनके हालत देखेंगे तो अपने को लगता है कि अपन बहुत अच्छे जगह पर अच्छे जिले में अपन जी रहा, लेकिन हमको अपने नहीं और किसी के तकलीफ के बारे में भी अपने को विचार करना चाहिए। और पश्चिम महाराष्ट्र के जैसे ड्रॉट अफेक्टेड एरिया का हालत को देखे अपने को ऐसा लगता है कि अपन पूरे देश में इस अभियान को अगर हमने अलग अलग डिपार्टमेंट और अलग अलग एनएसएस यूनिट जैसे ऑर्गेनाइजेशन के द्वारा हमने लोगों में अगर अवेयरनेस अगर किया है जरूर मुझे लगता है कि मैं अच्छा व्यक्त करता हूँ और अपन अपने लेवल में जितने कर सकता है उतना करने का प्रयास करना और जरूर उसमें से अपने उम्मीद के हिसाब से हेलो दरवे सर हाँ सर लेफ्ट झाले नेटवर्क प्रॉब्लेम झालेला आहे सीबी सरांना आपण धन्यवाद देतो त्यांनी आपल्या मूल्यवान शब्दातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। यानंतर या आवासी कार्यक्रमाचे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग या विषयावर जो आपलं व्याख्यान झालेलं आहे या व्याख्यानाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल सर यांना मी रिक्वेस्ट करतो की ते आपलं अध्यक्ष भाषण करतील। महाविद्यालयाचे कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर अश्विन चंदेल सर चंदेल सर सर चंदेल सर पण बहुतेक दिसत नाहीत कॉल करून बघा एकदा सर कॉल कनेक्ट होत नाही आहे
हेलो सर, कॉल कनेक्ट होत नाही आहे सरांना. आले सर, आले. हॅलो 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 सर. हा बोला सर, तुमचं अध्यक्षीय भाषण सुरू करा. करू का? हो सर, हो हो. दरवे सर बहुतेक नेटवर्क मुळे लेट झाले. आले 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 सर, आले. तुम्ही कापला फोन. चालू करू का? दरवे सर बोला, माइक अनम्यूट करा. चंदेल सर, आपल्याला रिक्वेस्ट आहे की आपण अध्यक्षीय भाषण करावं या आवासी कार्यक्रमात. धन्यवाद दरवे सर. आणि सॉरी, आता मी थोडस महाविद्यालयामध्ये बिझी होतो, कारण की थोडस काम चालू होतं कॉलेजमध्ये, म्हणून तिकडे थोडस व्यस्त होतो. तर आजच्या या जे मार्गदर्शन जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे, या कार्यक्रमाकरता उपस्थित जे मार्गदर्शक आहेत आपले, श्री खोडे साहेब, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, जिल्हा गोंदिया. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जलसाक्षरता व पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन या विषयावर आपण मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचं मी पुनश्चर आभार व्यक्त करतो. खोडे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्यापैकी मी फक्त जवळपास 5 ते 7 मिनिटं फक्त मी ऐकलं आहे, परंतु सरांचं मार्गदर्शन म्हणजे पावसाच्या पाण्याची साठवण कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे याच्याबद्दल जे सायंटिफिक कामडेव जे मार्गदर्शन केलेलं आहे, भारत कामडेव वाखाणलेलं आहे, आणि निश्चितच कामामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना हे उपयोगी पडेल, कारण की आपण सर्व विद्यार्थी आणि आपण स्वतः सर्वजण या जो आपला हा जो विषय आहे पाण्याची साठवण याकरता आपण गांभीर्याने पाहत नाही, त्याच्यामुळे आपल्या उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळा संपल्याच्या लगेचच आपल्याला पाण्याची कमतरता भासवते आणि पाण्याची भासवते की पाणी हा जो आपल्याला झिरपावा लागते जमिनीमध्ये, तो आपण जो पाणी नाल्याच्या बाबतीत आपण जे वाहू देतो त्याला कुठेतरी आपण त्याच संतोपन करत नाही पाण्याचं, त्याच्यामुळे कामडेवा जो पाण्या सर्व कामडेवा एक अतिशय मौल्यवान कामडेवा जो आहे आपल्या मनुष्याच्या दृष्टीवर, म्हणजे मनुष्य सगळ्यांसाठी आवश्यक असलेलं जे पाणी आहे ते आपण वाया घालवतो. तर या मार्गदर्शनामुळे निश्चितच कामडेवा आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी यांना याचा फायदा होईल आणि ते या गोष्टीवर गांभीर्याने विचार करून याला अमल करतील अशी मी त्यांच्यावर अपेक्षा करतो. या कार्यक्रमाकरता आमच्या महाविद्यालयाचे आयक्यूएससी चे कोऑर्डिनेटर डॉक्टर के जी सी बी सर हे पण आहेत, यांनी प्रस्ताव केलेला आहे, मी त्यांचं पण मला आभार व्यक्त करतो. आणि महाविद्यालयाच्या वतीने मी खोडे साहेबांना विनंती करतो की आता मला असं वाटून राहिलं की आता लवकरच आपली जीवनचर्या आहे ती सुरळीत मार्गावर असल्यामुळे महाविद्यालय सुद्धा 15 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शासनाने एक सूचना दिलेली आहे, तर 15 सप्टेंबर नंतर सर्वांना वेळ मिळाला तर निश्चितच महाविद्यालयामध्ये येऊन प्रत्यक्ष ते अजून मार्गदर्शन करतील
महाविद्यालयाचे जे कार्यक्रम अधिकारी आहेत डॉक्टर एम आर दर्वे सर आणि डॉक्टर प्रदीप भानसे यांनी जे या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मी इथे आपलं अध्यक्ष भाषण संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आभासी सभेचा समारोप करत असताना आपण जे जवळपास एक तास पर्यंत या ठिकाणी जे ज्ञान ग्रहण केलं आहे ज्ञानभूत आपण मार्गदर्शक मान्यवरांकडून घेतलेलं आहे तर यासाठी निश्चितच आपले आभार व्यक्त करणं मी माझी कर्तव्य समजतो. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर चंदेल सर यांनी आपल्या व्यस्त वेळातून आपल्या मनोगत व्यक्त केलं अध्यक्ष भाषण केलं त्यांचा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन व्याख्याते श्री एस एस खोडेसाहेब वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास व यंत्रणा सर्वेक्षण व विकास यंत्रणा गोंदिया जिल्हा यांनीही आपल्या अतिशय महत्वाच्या वेळातून आणि प्रकृती चांगली नसताना सुद्धा त्यांनी वेळ दिला त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचेही मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि मनोगत ज्यांनी व्यक्त केलं ते डॉक्टर के जी सी बी सर आपल्या आरपीएससीचे समन्वय यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनीही आपल्याला काही महत्वाचे टिप्स या विषयात दिलेले आहेत. हा कार्यक्रम घेताना ज्यांचं मला सहकार्य लाभलं माझे सहकारी राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये डॉक्टर प्रदीप भानसे सर तसेच तांत्रिक सहाय्य करणारे प्राध्यापक लक्ष्मीकांत काबरे सर श्यामपूर सर शेखर आकडे सर आणि इतर जे आता ज्यांच्या उपस्थितीशिवाय ही सभा होऊ शकली नसती असे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि ही सभा या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीनं संपली असं जाहीर करतो. सर धन्यवाद.